ज्ञानमतिमिरांधसं ज्ञानांजनं शलाकायां चक्षुरं मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदामयं ददातिं स्वपदांतिकं वंदेहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवाश्रमं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणलितां श्रीविशाखाविताश्रमं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिताकांतम राधाकांतम नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे बिंदे विनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छां कल्पतरुभ्य च कृपा सिंधुभ्यैव च पतितान्ना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। उद्याचा मंगल प्रसंग आहे तो म्हणजे उत्पत्ती एकादशी, याला उत्पन्न एकादशी सुद्धा म्हणतात आणि उत्पत्ती एकादशी सुद्धा म्हणतात। उद्या ही एकादशी जी सांगितली आहे ती भगवंतांनी सर्वात श्रेष्ठ एकादशी सांगितलेली आहे। सर्वश्रेष्ठ काय? उत्पत्ती म्हणजे नावातच काहीतरी निर्माण झालेलं आहे। उत्पत्ती म्हणजे काय होणे? काहीतरी निर्माण झाले। मग उद्या सर्वश्रेष्ठ एकादशी काय आणि आपली आळंदी यात्रासुद्धा उद्याच असते। तर ही उत्पत्ती एकादशी म्हणजे या दिवशी भगवंताची अतिप्रिय शक्ती, भगवंताची आवडती तिथी एकादशीचा जन्म झालेला आहे। म्हणजे एकादशीचा जन्मच ह्या एकादशीला झाला आहे। मी म्हणजे ह्याची कथा जी येते ती महाभारतात येते। भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतात तुम्ही जी सर्वश्रेष्ठ एकादशी सांगितली आहे ती उत्पन्न एकादशी काय? तर भगवंत म्हणतात काही काळापूर्वी एक राक्षस होता मूर नावाचा, आणि तो मूर नावाचा राक्षस काय करत होता? अत्यंत उत्पात माजवला होता त्याने। स्वर्गादी इंद्रराजा यांच्या सर्वांचे त्रिलोक राज्य त्यांनी जिंकलेलं असतं आणि त्याला कोणीसुद्धा हरवणारा नसतो। म्हणून सर्व देवता काय होतात? भगवान शिवजीकडे जातात, भगवान शंकराकडे जातात आणि भगवान शंकरांना विनवणी करतात की जो राक्षस आहे त्याने खूप उत्पात माजवला आहे, त्याला त्याचा विनाश करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा। तर भगवान शंकर सांगतात की सर्व कारणाचे अधिकारण भगवान श्रीहरी यांच्याकडेच आपण गेल्यावर याचं समाधान मिळेल। म्हणून सर्व देवी देवता भगवान विष्णूंकडे जातात आणि विष्णूंना विनवणी करतात। भगवान अंतर्यामी असतात, भगवंताला माहीत असतं एकासाठी आले सर्वजण। तर भगवंत म्हणतात तुमची विनवणी पहिलेच ऐकली आहे, तुमच्यासाठी मी काहीतरी उपाययोजना करतो आणि त्या राक्षसाचा वध करतो। म्हणून भगवान काय करतात? स्वतःच वैकुंठातून शस्त्र सगळे घेऊन निघतात आणि त्या मूर राक्षसाचं युद्ध करतात। मूर राक्षसाबरोबर राक्षसाबरोबर युद्ध करतात, भरपूर दिवस युद्ध चालतं। युद्ध चालले तरी तो राक्षस काही मरत नाही, तो खूप शक्तिशाली राक्षस असतो। भगवान विष्णू थकतात आणि एका गुफेमध्ये विश्राम करायला निघून जातात। भगवान विष्णू थकल्यामुळे विश्राम करतात गुहेमध्ये आणि तो मूर नावाचा राक्षस जो असतो तो त्यांच्या मागोमाग जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला भगवान विष्णू निद्रस्त दिसतात। तो म्हणतो यांना हरवलं तर आपण पूर्ण सगळं जग जिंकलं म्हणायचं। म्हणून तो काय करतो? निद्रा अवस्थेमध्ये वार करायला जातो। तर भगवंत जेव्हा शयन करत असतात तेव्हा वास्तविकता ते शयन करत नसतात, कारण त्यांची जी शक्ती आहेत त्या सगळ्या जागृत असतात। भगवंताचं ऐश्वर, भगवंताची शक्ती, भगवंताच्या मुक्त्या या सगळ्या जागृत असतात। भगवंत जरी शयनी असतील अवस्थेत तर ती शक्ती त्याच्यातून एक प्रकट होते आणि ती शक्ती त्या मूर राक्षसाबरोबर युद्ध करते आणि त्या मूर राक्षसाला ती हरवते। कोणी हरवू शकत नाही मूर राक्षसाला, पण ती शक्ती येते बाहेर ती हरवते। आणि हे सगळं झाल्यानंतर युद्ध संपल्यानंतर भगवान शयन निद्रेतून बाहेर येतात, अवस्थेतून बाहेर येतात आणि बघतात तर राक्षसाचा वध झालेला असतो। तर भगवंत म्हणतात हा वध कुणी केला? तर एक छोटी बालिका समोर येते म्हणते या राक्षसाचा वध मी केला। तर भगवंत त्यावेळेस त्या बालिकेला आशीर्वाद देतात तू माझी सर्वात आवडती तिथी बनशील। भगवंताची आवडती तिथी कोणती आहे? एकादशी। आणि ती एकादशीचा जन्म
त्या दिवशी झाला, म्हणजे ती उत्पन्न एकादशी, म्हणजे उद्या असणारी एकादशी, ते काय एकादशीचा जन्म झाला त्या दिवशी, म्हणून ती सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते. तर अशा प्रकारे एकादशीचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. तर आपण भगवंत जे म्हणतात की मला सर्वजण प्रिय आहेत, अप्रिय असा कोणीसुद्धा नाही आहे. भगवंताला कोणीसुद्धा अप्रिय प्रिय नाही आहे, किंवा भगवंत कोणाचा द्वेष पण करत नाही आणि कोणाला आनंद पण प्रदान करत नाही. आणि आपल्याला जे काही दुःख येतात ते दुःख आपल्या प्रारब्धाचं, आपल्या कर्माचं फळ असतं. आपण प्रारब्ध घेऊन येतो आणि ते दुःख भोगत असतो. जरी आपल्याबद्दल काय झालं वाईट तरी आपण देवाला दोष द्यायचा नसतो, कारण भगवंत स्वतःच म्हणतात समोहम सर्वभूतेषु न द्वेष्यती न प्रिया. मी कोणाचा द्वेष पण करत नाही, ना कोणी मला प्रिय आहे, सर्व समान आहेत. जो माझी भक्ती करतो तो माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे. भगवंताची भक्ती करणारा जो मनुष्य आहे तोच भगवंताचा मित्र बनतो. तुकाराम महाराज काय म्हणतात आहे, तुका म्हणे तुझं वाणू कैशापरी एक हरिमुख आयुष्य थोडे. भगवंताची जर आपल्याला काही करायची असेल भक्ती किंवा भगवंताची स्तुती करायची असेल तर हा तुकाराम महाराज काय म्हणतात, एकच मुख आहे माझ्याकडे, एका मुखाने सुद्धा मी भगवंताची भक्ती करू शकत नाही. म्हणून भगवान शंकराने सुद्धा किती मुख मागितलेत भगवंताला, पाच मुख मागितलेत. भगवान शंकराचे वास्तविक पाहता पाच मुखाचे भगवान शंकर आहेत. तर ते पाच मुखांनी राम 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 जपत असतात. भगवान शंकराला सुद्धा पाच मुखाची गरज पडली तर आपल्यासारखा साधारण मनुष्य भगवंताची स्तुती करू शकत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्याला एकच मुख दिले आणि त्या मुखाने किती मी तुझी स्तुती करू, अशी स्तुती करू शकत नाही. तर तुकाराम महाराज पुढे म्हणतात काय, शरण येतो त्याचे न विचारती दोष, न मागता त्याची आढळ देशी. न मागता त्याशी आढळ देशी, म्हणजे भगवंत सुद्धा याला भगवद्गीते काय सांगतात की अनन्यस चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्योभिक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणून माझा जो भक्त आहे त्याला मी कधीसुद्धा न मागता सर्व गोष्टी देतो. कधी त्याला मागून गोष्ट दिली आहे किंवा न मागता गोष्ट दिली असं होत नाही. मग मी भगवंताच्या भक्ताला म्हणजे स्वतः माझ्या भक्ताला मी सदैव काय करतो, त्याचं रक्षण करत असतो, त्याला जे हवं आहे ते न मागता त्याला देतो आणि त्याच्याकडे जवळ जे आहे त्याचं पण मी रक्षण करतो. म्हणून त्याचा पूर्ण योगक्षेम मी स्वतः चालवतो. म्हणून भगवंताच्या भक्ताला कधीसुद्धा ही चिंता असली नाही पाहिजे की आपलं कसं होणार. भगवंताच्या भक्ताला कधीच चिंता नसू नये. तुकाराम महाराज म्हणतात की तुला जो शरण येतो, जो तुला शरण येतो त्याचे दोष न विचारता तू त्याला काय करतो, आश्रय देतो. पांडुरंगाने कधी दोष विचारलेत का आपल्याला? आपण किती नाही नाही ते विचार करत असतो, नाही नाही ते कधी कधी माळ काढून मांस भक्षण करतो, कधी कधी मद्यप्राशन करतो. पण पंढरपुरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यात आणि समोर भगवंत उभा आहेत आणि त्यांच्या चरणाला हात लावायचा आपल्याला अधिकार असतो. कधी विचारलं आहे का तुम्ही, आपण मांस भक्षण केलं किंवा वाईट कृत्य केलं आणि पांडुरंगाच्या पंढरीत गेलो आणि पांडुरंगाला नमस्कार केला आणि पांडुरंगाने असं म्हटलं आहे काय बाजूला सरक तुझा अधिकार नाही नमस्कार करायचा, असं कधीसुद्धा गाभाऱ्यातून हाकललेलं नाही आहे आपल्याला. एकमेव असा पांडुरंग आहे तो सगळ्यांना शरण देतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की दोष विचारत नाही भगवंत आपल्याला, तू कुठला दोषी आहे, काय दोष आहे तुझे, तू शरण आलायस ना मी तुला आश्रय देणार. भगवंत काय करतात, कुठल्याही दोषी पापी मनुष्य कितीही पापी असू दे त्या मनुष्याला दोष विरहित समजून त्याला शरण त्याला आश्रय देतात. म्हणून न मागता तशी आढळ देशी म्हणतात की काहीसुद्धा न मागता त्याला देतो. म्हणून भगवंतासारखं याचना करायची नाही की मला हे हवं आहे मला ते हवं आहे. पांडुरंगाची भक्ती करायची आहे तुम्हाला तर तुम्हाला न काय अपेक्षा ठेवता त्याची भक्ती केली पाहिजे. भगवंताला कळतं तुमच्या मनात काय चाललं आहे, तुमच्या हृदयात भगवंत बसलेले आहेत. हृदयशी अर्जुना तिष्ठती, भगवंत कसे हृदयामध्ये बसलेले आहे, भगवंताला कळतं तुम्हाला काय हवंय काय नाही हवं. तर अशी जी आढळ गोष्ट आहे, न टळता न चुकता
भगवंताचं नाव आहे का अच्युत म्हणून नाव आहे भगवंताला, अच्युत पण म्हणतात. न चुकता तो भगवंताच्या भक्ताची म्हणजे त्याच्या भक्तांची काय करत असतो, रक्षण करत असतो. त्याला काय हवंय काय नाही हवंय सगळं काही भगवंत देत असतात, न मागता न विचार करता. आपण जाऊन नुसतं हात जोडून जर उभं राहिलो तर भगवंताला समजतं तुझे काय दुःख आहे, क्षणार्धात तुमचे दुःख नाहीशे होतात. पण आपला विश्वास हा अढळ नसतो, आपला विश्वास भगवंतावर नाही आहे म्हणून आपल्याला भगवंत कधीसुद्धा मदत करत नाही. आपला विश्वास इतर लोकांवरती, इतर शक्तींवरती, इतर देवतेवरती, कारण एकाने पूर्ण केलेलं की दुसऱ्याकडे पळायचं. तसा एक प्रसंग आहे, तो प्रसंग असा की तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासांचा प्रसंग आहे. समर्थ रामदासांकडे एक मनुष्य गेला आणि म्हणाला त्यांना की मला काहीतरी गुरुमंत्र द्या, त्यांनी माझे दुःख दूर वगैरे नाहीशी होतील, माझे जे अडचण आहे प्रपंचामध्ये मला पैसे वगैरे लागतात धन, त्यामुळे मला काहीतरी द्या. तर रामदासांनी म्हणले याच्यासाठी मंत्र देत नाही मी, या तुझ्या सांसारिक सुख भोगण्यासाठी कुठलेही मंत्र किंवा भगवंताची भक्ती करू शकत नाही, सगळं सांसारिक त्याग करावा लागतो त्यावेळेस भगवंत तुला प्राप्त होतील किंवा भगवंत तुझ्या अडचणी दूर करतील. पण तू तुझ्या भौतिक ठीक आहे तुला वाटतंय ना ते तुला देतो म्हणून समर्थ रामदास त्यांना मंत्र देतात. मंत्र घेतो, काही दिवस मंत्र जाप करतो, त्याला वाटतं आता काय होत नाही, असंच आपल्याकडे होतं. आपल्याला एखादा मंत्र दिला ना त्या मंत्राने काही झालं नाही, आपली सहनशक्ती नसते पहिली, आपल्याला लगेच हवं असतं, सगळ्या गोष्टीत ताबडतोब पाहिजे. तर तो मनुष्य काय करतो, भगवंताचं नामस्मरण करतो थोडे दिवस, म्हणतो काय होत नाही आता चला दुसऱ्या गुरुकडे. मग काय करतो आपण, हा सोडला की दुसऱ्याकडे पळायचं. म्हणून गेले तुकाराम महाराजांकडे, तुकाराम महाराजांकडे गेले, म्हटले तुकाराम महाराजांना लगेच कळलं हा मनुष्य आलेला त्याच्या मनामध्ये काय चाललंय काय, तुकाराम महाराज पण अंतरी आम्हीच होते. तर तो मनुष्य महाराजांकडे महाराजांकडे आला, म्हटलं की मला मंत्र द्या जेणेकरून माझे ते भौतिक सुख जे पूर्ण होईल. तुकाराम महाराज म्हणतात याच्या आधी कोणाकडून मंत्र घेतलाय का तू, तर ते म्हणतात हा घेतलाय मी एखाद्याकडून, ते आपले सज्जनगडाचे स्वामी आहेत ना त्यांच्याकडून घेतलाय. ते म्हणले जा त्याचा मंत्र त्याला परत देऊ नये. मग तो काय करतो, रामदासांकडे जातो. रामदास म्हणतात ठीक आहे मंत्र देण्यासाठी आलाय देऊ शकतोस, काय कर तोंडात पाणी घे चूळ भर आणि माझा मंत्र मी दिलेला तीन वेळा मनात उच्चार कर आणि या समोरच्या दगडावर थुंकून टाक. म्हणून काय करतात, तीन वेळा उच्चारतो, पाणी घेतो, चूळ भरतो, थुंकून टाकतो. थुंकल्यानंतर तिथं लगेच त्या दगडावर उमटतं श्रीराम जय राम जय जय राम, त्याच्यावर दगडावर उमटतं. आणि ज्या क्षणी तो परत पाठ फिरून निघून तुकाराम महाराजाकडे निघाला जातो त्यावेळेस त्याला कळून चुकतं की आपल्या वाचा गेली, काय गेलं त्याला बोलताच येत नाही, तो मुका झाला डायला. तरी तो तुकाराम महाराजाकडे गेला आणि खाणाखुणा करून म्हटला तो मंत्र द्या मला. तुकाराम महाराज म्हणले अरे मूर्खा, ज्यावेळेस तुला राम कळला नाही तुला मी वेगळं काही सांगू, म्हणतो तुला रामच नाही कळला तुला मी वेगळा मंत्र असा काय देऊ, त्यामुळे जा परत म्हटलं त्यांच्याकडे, त्याशिवाय तुला पर्याय नाही. परत गेले आणि रामदास स्वामी त्यांना म्हटले की ह्या दगड जो ठुंकला होता त्याच्यावरती त्याला परत चाट, ते चाटून काढतून परत त्याची वाचा येते. म्हणून सांगतात ते काय इथं महाराज की तुमचा भगवंतावर विश्वास नाही आहे म्हणून भगवंत तुम्हाला प्राप्त होत नाही आहे. तुमचा जर ठाम आणि निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, जर तुमची निष्ठाच नसेल भगवंतावर तर तुमचा भाव काय उपयोगाचा नाही. तर न मागता देशी आढळ देशी, जर तुमचा विश्वास असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की भगवंत निश्चित तुम्हाला काहीतरी प्रदान करतील. धावसी अडाणी एकोणिया धावा काही वारे देवा भक्तांची, भक्तांचा धावा ऐकून तुम्ही भक्तांचा पक्ष घेता आणि भक्त तुमचे नाम घेतात. भगवंताचं नाम घेतो ना, हरिनाम करतो, हरिपाठ करतो, हरिकीर्तन करतो, संकीर्तन करतो एकत्र बसून, जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत असतो. तर हे जे नाम घेतो त्यावेळेस भगवंत काय करतात, तुमचा पक्ष घेतात. काय करतात, तुम्ही जे कराल ते भगवंतासाठी मान्य असतं. मग असं आहे का, भगवंत काय म्हणतात, नमे द्वेष्यती न प्रिया, मला कुणीसुद्धा, मी कोणाचाही द्वेष करत नाही न कोणाचा मी प्रिय आहे, सगळे मला समान आहे. भगवंताला मारणाला येणारे जे शत्रू होते त्यांना सुद्धा भगवंताने काय केलं, मुक्ती प्रदान केली. आपण आयुष्यभर भगवंताची भक्ती करून
एवढ्या संकटांना तोंड देऊन तरीसुद्धा आपल्याला भगवंत प्राप्ती होत नाही आणि होईल काय नाही याची शंका असते. पण शत्रू जो असतो तो काय करतो, भगवंताचा द्वेष करतो आणि द्वेष करता करता भगवंताचे चिंतन करत असतो. जसा हिरण्यकश्यप आहे, जेवढे राक्षस आहेत तेवढे सगळे भगवंताचा द्वेष करतात. आतापर्यंत जेवढे राक्षस आले तरी भगवंताचा द्वेषच केलेला आहे त्यांनी, आणि द्वेष करून भक्ती प्राप्त केली आहे भगवंताची. दोन अर्थाने आपण भक्ती प्राप्त करू शकतो, दोन मार्गाने. एकतर भगवंताशी प्रेम करा, नाहीतर दुसरे वैर करा. आणि वैर आपल्याला जमणार नाही, शक्यच नाही वैर करणं भगवंताशी. वैर करायला त्याला जयविजयच लागतात. काय लागतात? जयविजयच लागतात. जयविजय कोण येते? जयविजय भगवंताच्या वैकुंठातले एक द्वारपाल आहेत. आणि ते द्वारपाल ज्यावेळेस सनत कुमार तिथे आले होते, सनत कुमार जे चार आहेत ब्रह्मदेवाचे पहिले पुत्र, तर तिथे आले होते आणि त्यांनी अडवलं होतं सनत कुमारांना. आणि सनत कुमारला अडवल्यानंतर त्यांनी शाप दिला की जा तुम्ही तीन जन्म राक्षस व्हाल. म्हणून पहिले दोन जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दितीची पुत्र, दुसरे आहेत रावण कुंभकर्ण, तिसरे आहेत शिशुपाळ आणि दंतवक्र. हे तीन जन्म भगवंतांनी त्यांना राक्षस म्हणून, त्या कुमारांनी राक्षस म्हणून शाप दिला. तर त्याच्यामध्ये तिघांनी सुद्धा द्वेषातून भगवंताची मुक्ती प्राप्त केली, द्वेष करून. म्हणून आपण लगेच द्वेष करायला जाऊ नका, कारण आपण काय रावण नाही आहे ना हिरण्यकश्यप नाही आहे, एवढी शक्ती आपल्यात नाही आहे. भगवंताचा द्वेष करायचा म्हणजे त्रिलोकला जिंकावं लागतं, त्रिलोकाचं राज्य हस्तगत करावं लागतं, तेवढी शक्ती आपल्यात नाही आहे. आपलं इथून यान सोडलं तर ते मध्येच गटकाळ्या खाऊन पडतं. तर तुम्ही त्रिलोकाचं राज्य कधी जिंकणार, तेवढी आपली शक्ती नाही आहे. तर आपण भगवंताचं आदरच केला पाहिजे, भगवंताचा द्वेष न करता भगवंताची भक्ती प्रेमाने केली पाहिजे. कधी ना कधी तर तो प्राप्त होईलच, त्यात काही कोणती शंका नाही आहे. तो जर रावण होता किंवा हिरण्यकश्यप होता, हिरण्याक्ष होता, त्याने तर हिरण्याक्षराने काय केलं होतं, आपली पृथ्वी जी उचलली होती ती पृथ्वी उचलून त्यांनी समुद्रात सोडली होती, समुद्राच्या तळाशी नेऊन सोडली होती पृथ्वीला आपल्या. तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी उचलून समुद्रात सोडली होती, आणि ते समुद्र होतं ब्रह्मांडातलं समुद्र, हे आपल्या पृथ्वीवरचा समुद्र नाही येतो, जेणेकरून आपलीच पृथ्वी आपल्या समुद्रात कशी डुबवणार. तर ती ब्रह्मांडाच्या तळाशी जे सागर आहे त्याला म्हणतात गर्भोदक शाही सागर, आणि त्या गर्भोदक शाही सागरामध्ये ती पृथ्वी डुबवली होती हिरण्याक्षराने. आणि ती पृथ्वी भगवान वराहानी उचलून परत आहित्या जागेवर ठेवली होती, जे सूर्यमंडळ आहे आपलं सूर्यमंडळावर ठेवली होती. म्हणून त्यांनी काय केला, द्वेष कसाडी केला, जोपर्यंत भक्तांना त्रास होत नाही तोपर्यंत भगवंत काही येत नाही. भगवंत काय म्हणतात, जोपर्यंत परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय स्वंभवामी युगयोगे. जर तुम्ही राक्षसांनी साधूंना त्रासच दिला नाही, संतांना त्रास दिला नाही, भक्तांना त्रास दिला नाही, तर भगवंत येत नाही. म्हणता काय गेली, पूर्ण पृथ्वीच उचलली, पृथ्वी समुद्रात सोडून दिली. आणि ते सोडल्यानंतर भगवंताला कळालं की एका जीवावरती संकट नाही आहे, अनेक जीवांचे संकट, अनेक जीवांचे जीव धोक्यात आहेत. म्हणून भगवंत त्याशी लढायला गेला, हिरण्यकश्यपाचा वध केला. हिरण्यकश्यप पण तसाच भक्ताला त्रास दिला, भक्त प्रल्हादाला एवढा त्रास दिला त्यांनी, एवढा त्रास दिला की नाही ते शिक्षा केला भक्त प्रल्हादाला, तरीसुद्धा भगवंतांनी त्याला वाचवलं. आई हिरण्यकश्यपाला भगवान नरसिंहाचा अवतार घेऊन त्याचं पोट फाडलं. भक्तांना त्रास झाला की भगवंत थांबत नाही, आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे हिरण्यकश्यपाचा वध. भगवंत तरी थांबले नाहीत, एवढा क्रोध आला तेवढा पूर्ण ब्रह्मांड विनाश करेल म्हणून सगळ्या ब्रह्मांडाचा विनाश करायला चालले होते. थोडक्यात थांबवलं ते प्रकरण, म्हणून थांबलो ना. आतापर्यंत त्याच काळी सत्ययुगामध्येच आपला विनाश झाला असता, तिथंच प्रलय आला असता, प्रलय तिकडंच संपला असता. तर असं भगवंताला आवडत नाही की भक्तांना त्रास दिला तर, म्हणून कुठल्याही भक्तांना आपण त्रास देऊ नये, कुठल्या भक्ताचा द्वेष करू नये. आपल्याबरोबर संगतीत असणारे जे भक्त आहेत त्याचा पण द्वेष केला तर तो हिरण्यकश्यपू एवढा पापी आणि निगृण व्यक्ती होत होतो, एवढा निगृण होतो तो व्यक्ती. आपल्या बाजूच्या भक्तांचाही कधी द्वेष करू नये. तर जे काही दोष आहेत आपल्यात ते भगवंत काय म्हणतात तुकाराम महाराज, दोष त्यांची जाळी कल्पकोटीवरी. नामसंकीर्तन सोपे, नामसंकीर्तन साधन पण सोपे, जळतील पापे जन्मांतरी. तुकाराम महाराज इथेच म्हणतात कल्पकोटीवरी,
अनेक कल्पाचे पाप, अनेक जन्माचे पाप भगवंत काय करतात, खाक करून टाकतात, जाळून टाकतात त्याच्या सगळ्या पापांना। नामासाठी हरी आपुलिया, एक नामासाठी, एक नाम घेतो आपण भगवंताचं, काय होतो एक नाम घेतो आणि त्या नामापायी भगवंत काय करतात आपल्याला पूर्ण सगळ्या जन्माचं पाप मिटून टाकतात, पुसून टाकतात, मागल्या जन्मा मुक्त झालो। तर अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की नामासाठी हरी आपुलिया, या फक्त एका नामासाठी तू कल्पकोटीवरी जे पाप आहे ते सगळं तू काय करतो, त्याचा विनाश करत असतो। तर अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे तुझं वाणू कशापर्यंत, आणि एवढं सगळं तुझे गुण आहेत, ते गुण कसं वाणू एका शब्दामध्ये, एका मुखाने कसं तुझं चिंतन करू, मला एक मुखसुद्धा कमी पडतंय, वाणू तुझं कैशापरी, एक मुख एक हरिमुख आयुष्य थोडे, आयुष्य किती आपलं 70 वर्षाचं, 60 वर्षाचं, 50 वर्षाचं, 40 वर्षाचं, 30 वर्षाचं, नंतर 20 वर्ष, 15 आणि 10 आयुष्य संपलं आपलं, व आयुष्य हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे। 100 वर्षापर्यंत कोणीच जात नाही, ठराविक एखादा जातो, पहिले सगळे 100 वर्ष जगायचे, काय करायचे सगळे टोटल 100 वर्ष जगायचे, जसं जसं हे शतक उलटलं, 21वं शतक लागलं तसं वय कमी झालं, 70 पर्यंत आलं, आता ठराविक एखादा मनुष्य 100 वर्ष जगतो। पहिले जे मनुष्य होते 350 वर्षापूर्वी त्याला दिव्य वर्ष म्हणतात, 350 वर्ष झाले की एक दिव्य वर्ष उलटलं, मग बदल होत राहतो, मग 5 निकमी होतो वय, अजून 350 वर्षानंतर मनुष्य 60 वर्षाचं राहील, त्याच्या परत 350 वर्षानं 5 कमी होईल, अजून 5 कमी होईल, असे करत करत कलियुगाच्या शेवटपर्यंत मनुष्य 10 वर्षाचा राहील, 10 वर्षाचं आयुष्य असेल त्याचं। तर आयुष्य थोडे म्हणून 24 तास हरिनाम संकीर्तन करायला सांगितलं, 24 तास भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं। गीतेमध्येच भगवंत सांगतात सततम कीर्तयंतोन मामितंतश्च दृढवर्ता नमस्यंतश्चं भक्त्या नित्ययुक्ताम उपासते। सततम कीर्तन, सततम नाव घ्यायचं, सतत नाव घ्यायचं, 24 तास भगवंताचं नामस्मरण करायचं। आपल्या संतांनी त्याच्यामध्ये थोडेसे डिस्काउंट दिलेत, 1 तास करा, 5 मिनटं करा, 2 तास करा, ते पण आपण करू शकत नाही। ज्या वेळेस तुम्ही 24 तास हरिनाम घ्याल त्या क्षणी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होण्याची थोडी तरी चान्स मिळेल, एक संधी मिळेल, होतील नाही होतील सांगता येत नाही। सतत कीर्तन केल्यानंतर एवढी गोष्ट, मी तुम्हाला 2 तास दिले संतांनी फक्त, 2 तास जप करा भगवत नामाचा, किती वेळ लागतो, 108 माळा होतील 2 तास, जे जय रामकृष्ण हरी किती वेळ लागतो म्हणाला, 1 माळ 2 मिनटात चालले, 2 तासात कमीत कमी 64-65 माळा होतात तुमच्या, तेवढं जप करायला सांगितलं, 2 तास द्या भगवंतासाठी, ते तेवढे पण देऊ शकत नाही। तर जे न मागता त्याशी आढळ देशी, म्हणजे काहीही तुम्ही मागा भगवंताकडे ते तुम्हाला प्राप्त होतं, आणि न मागता सुद्धा भगवंत तुम्हाला देतात। धावसी अडानी ऐकूनिया धावा, भगवंत काय करतात लगेच धावतात, काय करतात नुसतं एक हाक मारली तर सुद्धा धावतात। अंतकालेच्या मामेवम स्मरणमुक्त्याम कलेवरम यत प्रयाती मद्भावम याती नास्त्रेव संशया, कुठलाही संशय याच्यामध्ये नाही। अंतकाळामध्ये तुम्ही भगवंताला एक पुकार दिली, एक बोललं आपण भगवंता धाव, ते भगवंत धावू येतात। पापी सगळ्यात सगळ्यात पापी, सगळे पाप आणि त्यात ब्राह्मण, एवढे मोठे पाप केले होते त्यांनी, चारी नियम त्यांनी तोडले होते। चारी नियम कुठले, कुठल्याही प्रकारचं मद्यप्राशन करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं मांसभक्षण करायचं नाही, कुठल्याही प्रकारचा जुगार खेळायचा नाही, आणि अवैध संबंध, असे 4 नियम आहेत। त्याने घरात वैश्य आणून ठेवली होती, दारू ढोस होता रोज, आणि जुगार खेळत होता, आणि प्राण्यांना मारून खात होता, असे 4 नियमांची त्यांनी वाट लावली। त्याचं नाव आहे अजामिळ। अजामिळाने काय केलं होतं, ब्राह्मण असून एवढे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या, आणि एवढं मोठं पाप केलं होतं, आणि अंतसमयी फक्त त्यांनी काय म्हटला, तो पण भगवंताला हाक नाही मारली, त्यांनी त्याच्या मुलाला हाक मारली, नारायणा धाव का, तर अंतसमयी खूप वाईट असतो आपला अंतसमय,
आपल्याला माहीत असायला हवं की आपण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हाच कोण समोर येतं. 40,000 विंचू एक टायमिंगला चावले ना, जेवढ्या वेदना होतात ना तेवढ्या वेदना मृत्यूसमयी होतात. आणि यमदूत येतात आणि ते यमदूत एवढे भयानक दाखवलेत, भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे 6व्या स्कंदामध्ये अजामळीची कथा, त्यांचे चित्र दाखवले, त्यांचं वर्णन केले किती खराब दिसतात ते. तर एवढे भयानक दिसतात त्यांना घाबरून आपला आत्मा शरीरातून बाहेर उड्या मारायला लागतो. त्यांना पाहून शरीरातून आत्मा उड्या मारतो बाहेर, निघायला बघतो, आणि जसा निघायला बघतो त्या अवस्थेत काय करतात, फास टाकतात आणि त्या आत्म्याला वडत घेऊन जातात. आणि ज्या क्षणी शरीरातून तो आत्मा बाहेर निघतो त्या क्षणी अनेक प्रकारच्या वेदना होतात आपल्याला, एवढ्या भयानक भयानक वेदना होतात. एका वेळेला 40,000 विंचू चावले, 40,000 विंचू एका टायमेला आपल्याला चावले, जेवढा वेदना होतात तेवढा वेदना आत्मा सोडून जाताना होतात. आता तुम्ही ठरवा मरायचं का जगायचं, ठरवा. मग विचार करा, मरणं सोपं आहे का जगणं सोपं आहे? हरीचं नाम घेत जर जगला तर हे तुम्हाला काही सुद्धा त्रास होणार नाही, कुठलेही यमदूत तुम्हाला येणार नाही. फक्त यमदूत जेव्हा त्याला घेऊन चालले होते तेव्हा त्याने एक नारायण शब्द उच्चारला आणि भगवंतांनी लगेच त्याचे दूत पाठवले. भगवंत म्हटले, जा कुणीतरी माझा मला हाक मारली. दूत खाली आले आणि यमदेवांशी भांडण केलं. पहिली अशी केस आहे, मृत्यूसमयी यमदूतांपासून तो जीव सोडून वैकुंठात घेऊन गेले. पहिली अशी केस आहे अजामिळाची, एवढं पाप करून सुद्धा. तर एवढं नामाची महती तुकाराम महाराज सांगतात. एवढी नामाची महती मी एका तोंडाने काय गाऊ तुझं गुणगान? काय म्हणतात, एका तोंडाने काय गुण गाऊ, एवढी नामाची महती. कलियुगामध्ये 10 अवतार झाले आणि कलियुगामध्ये सगळ्यात मोठा अवतार आहे तो भक्तवंताचा नामावतार. भगवंताने काय नामावतार केला, भगवंताचं नामच सर्व संकटांना दूर करतं. आपल्याला वाचवायला कोण येणार आहे? नाम वाचवायला येणार आहे भगवंत. एका हाकेने द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं, त्यांनी काय केलं, द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं. एक धाव घेतली भगवंतानी, भगवंत बसलेच होते खायला, तेवढ्यात हाक ऐकू आली, धाव केशवा धाव. मग भगवंत म्हटले, जोपर्यंत मनुष्याला भगवंत लवकर येतात फक्त आपण हाक मारायला उशीर करतो. काय करतो? हाक मारायला उशीर करतो. आपला पूर्ण विश्वास राहत नाही भगवंतात. द्रौपदीने काय केलं, तो दोन्ही हाताने साडी पकडली होती आणि भगवंताला हाक मारत होती. भगवंत म्हटले, हिचा विश्वास अजून स्वतःवरच आहे, असू दे, मारू दे हाक. एक हात सुटला, एक हाताने पकडली, दुसऱ्या हाताने हाक मारली. भगवंत म्हटलं, अजून ही विश्वास तिचा स्वतःवरच आहे, माझ्यावर विश्वास नाही. ज्यावेळेस दोन्ही हात मोकळे करून भगवंताला धाव म्हणाली त्यावेळेस भगवंत आले आणि त्याला साडी प्रदान केली. एवढी नामामध्ये शक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तुझं वानू कैशापरी, कसं तुझं गुणगान करू एकामुखाने, एकामुखाने तुझं गुणगान करणं अशक्य. जसे भक्त ज्या असतात, भक्त काय करतात, अविश्वास दाखवतात भगवंतात. जर आपण म्हटलं की बा अंतकाळाला समजा एखादा बंदूक घेऊन आपल्यासमोर उभा राहिला तर पहिला विचार तो असतो, पण मारणार कसं, वाचणार कसं नसतं. मृत्यूला चुकवावं लागतं, चुकून बघा एकदा मृत्यूला. मृत्यूला काय करा, एकदा चुकून बघा, लग बाय चान्स वाचले तर वाचले. म्हणून एक मनुष्य असतो, तो मनुष्य काय करतो, मूर्ती बनवत असतो, मूर्ती बनवत असतो आणि एवढ्या सुबक मूर्त्या बनवतो तो कळतच नाही कोणाला, किंवा मी मूर्ती ही मूर्ती ती मूर्ती सारखी सारखी वेगवेगळी काहीच कळत नाही, एवढ्या सुबक मूर्त्या बनवतो तो, फरकच कळत नाही. त्याचा मृत्यूचा समय येतो आणि मृत्यूचा समय आल्यानंतर तो जो मनुष्य असतो तो काय करतो, स्वतःचीच मूर्ती बनवतो. अशा 4 मूर्त्या बनवतो स्वतःच्या, सेम टू सेम, एकदम काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. डोळे हात पाय नाक सगळं आहे तसं बनवतो आणि हा 5वा तिथं उभा राहतो. 4 मूर्त्यामध्ये हा उभा राहतो. यमदेव येतात आणि यमदूत येतात, यमदूत बघतात फिरून फिरून गोल 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 सगळीकडे फिरून जातो. म्हटलं, अरे हे 5 जण आहेत नक्की न्यायचं कोणाला, काय हे 5 जण आहेत नक्की न्यायचं कोणाला. यमदूतांना पण प्रश्न पडतो, यमदूत जातात यमदेवांकडे, ते म्हणतात असं आहे का, ठीक आहे नारद मुनींना बोलवा. काय, नारद मुनींना बोलवा. नारद मुनी येतात
मूर्त्या बघतात सगळ्या, हा त्याच्यामध्ये उभा राहिला असं पाचवा, हालत नाही डुलत नाही असं मूर्तीसारखा, डोळ्याची पापणी पण हलवत नाही, मृत्यूसुद्धा चुकून जातं, मृत्यूलासुद्धा चिंता पडते, फसते मृत्यूसुद्धा फसतो, अरे नक्की आहे कोण, कोणाला घेऊन जायचं? तर नारद मुनी येतात, चक्कर गोल चक्कर मांडतात, बघतात सगळं काय करतात आणि एक प्रश्न विचारतात, या मूर्तीमध्ये काहीतरी कमी राहिलं, काहीतरी कमी आहे या मूर्तीमध्ये। तो म्हणतं कसली कमी, कसली कमी, मी बनवल्यात त्या मूर्त्या, पकडायला म्हणतो घेऊन चला। काय करतो याच्यामध्ये जसं मीपणा पण येतो आणि विश्वास तर अजिबात नसतो, मृत्यूला चुकवू शकता पण भगवंताला चुकवू शकत नाही, मृत्यूच्या रूपामध्येच भगवंत असतात। काळ स्वतःच आहे म्हणतात, तो काळ जो आहे तो मीच आहे, काळ पण मी आहे, महाकाळ पण सुद्धा मीच आहे, म्हणून काळाला चुकू शकत नाही, भगवंत काळ आहे। जेव्हा तो कर्ण काय करत होते, रथाचं चाक अडकलं होतं आणि त्याला शाप मिळाला होता, काळ येईल आणि तुझा घात करून जाईल, भगवंत म्हणतात अर्जुना आताच वेळ आहे मार बांध, आणि कर्ण म्हणतो की माझा काळ असा एवढा वाईट येऊ शकत नाही, भगवंत म्हणतात मीच काळ आहे, काय मीच काळ आहे तुझा, तुम्ही असं करू शकत नाही, म्हटलं का करू शकत नाही, काळ मीच आहे, मीच ठरवणार तुला मृत्यू कधी द्यायचा कधी नाही द्यायचा, म्हणून त्या क्षणी रथाचं चाक अडकतं आणि तो मारला जातो, म्हणून भगवंत काय आहे, काळ आहे, खरा काळ तेच आहे, काळाचे पण काळ भगवंत स्वतः आहेत, म्हणून मृत्यूपासून मृत्यूला चुकू शकाल पण भगवंताला चुकू शकत नाही, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवण्याआधी भगवंतावर विश्वास ठेवावा। का कुणाला ठाऊक मृत्यू समज, जर भगवंताचं एक नाव आलं आपल्याला काय आपण काय करतो, एतावान संक योग अभ्याम स्वधर्म अनुष्ठया, काय करतो स्वतः निर्माण केलेल्या धर्माचं आचरण करतो आणि तिथंच आपण फसतो। स्वधर्म अनुष्ठया सांख्य योगाभ्यास, म्हणजे सांख्य योगाचा अभ्यास करून आपण काय करतो, स्वधर्म निष्ठया। जन्मलाभम परम पुंसा, जन्मलाभम परम पुंसा अंते नारायण स्मृती, ज्या क्षणी तुम्हाला मृत्यू समेत भगवंताची आठवण नाही आली, नारायणाची आठवण नाही आली, तर तुमचं पूर्ण आयुष्य वाया गेलं, म्हणून त्यासाठी सांगितलं होतं की लहानपणापासून भगवंताची भक्तीची आवड पाहिजे, म्हातारपणी भक्ती करू शकत नाही। ते बिरबलाची एक कथा आहे बघा, ते एकदा अकबर आणि बिरबलाची काय झालं होतं, भांडण झालं होतं आणि म्हटलं की तुझा जो भगवंत आहे तुझा नाही, भक्ती भक्तीपर चालू होतं, म्हटली भक्ती म्हातारपणी पण करू शकतो, त्याला एवढ्या लहानपणापासून काय उठायची गरज आहे। तर बिरबल म्हटले की थांब तुला सांगतो, आपल्या गावामध्ये एक मनुष्य आहे, तो मरणार आहे काही काळानंतरच, मरणार आहे काही काळाचा काळ थोडासा राहिला, चला म्हणतो त्याला भेटायला, ठीक आहे जातो भेटायला, जातात अकबर वगैरे, पण एक काम करता म्हणतात, तुमची जी तरुण मुलगी आहे त्या तरुण मुलीला सोबत घ्या। बिरबल आणि अकबर आणि ती मुलगी जाते त्या माणसाला बघायला, बादशाह त्याला म्हणतो की कसं आहे, बरं आहे ना, काही तब्येत वगैरे बरी आहे का, वाचायचे काही चान्सेस आहेत का, तो म्हणतो आहेत, मुलीकडे बघतो। बादशाह परत प्रश्न विचारतो तर तो उत्तर मुलीकडे बघतच देतो, तो म्हणतो बिरबल म्हणतो तुम्ही काय पाहिलं का आता काय झालं, बोला नाही, तर तो मनुष्य मरणाच्या शय्येवर आहे तरी सुद्धा त्याची वासना काय गेलेली नाही, मृत्यूच्या समयसुद्धा भगवंताचं नाव आपल्याला आठवत नाही, म्हणून त्याला प्रॅक्टिस करावं लागते लहानपणापासून। कुठल्याही गोष्टीचा सराव केला नाही तर आपल्याला कोणतीच गोष्ट साध्य होत नाही, सराव महत्त्वाचा आहे, मग भक्तीमध्येच का सराव नको, म्हणून वयाच्या 5 वर्षापासून भगवंताची भक्ती आपल्याला सांगितलेली आहे। का सांगितली आहे, प्रल्हाद किती वर्षाचे होते, 5 वर्षाचे, ध्रुव महाराज किती वर्षाचे होते, 5 वर्षाचे, 5 वर्षाच्या असताना त्यांनी घरदार सोडलं आणि म्हटले मला काय प्राप्त करायचं, माझ्या वडिलांपेक्षा जास्त पद, मोठं पद प्राप्त करायचं। भक्तीची सुरुवात कशी केली, कामामधून काहीतरी इच्छा प्राप्त करायची, इच्छा काय होती, माझ्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ पद मला हवं आहे, म्हणून जंगलात गेले
गुरुपदेश घेतला, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप सुरू केला। जाप करत करत त्यांचा फरक पडला आणि एकमेव असा भक्त येतो वयाचा 5 वर्ष दे, 6 महिन्यात भगवंताला प्राप्त केले। किती? 6 महिन्यात भगवंताचं दर्शन झालं त्यांना, असे ध्रुव महाराज। ध्रुव महाराज एवढी शक्ती, 5 वर्षाचा बालक, जाक्ष ठिकाणावर ते उभे होते आणि ज्या एका अंगठ्यावर उभे होते त्या अंगठ्याचा भार एवढा झाला पृथ्वी कल्ली, पृथ्वीची जी कक्षा आहे ती कक्षा सोडली पृथ्वीने आणि अशी त्यांच्याकडे झेपावली पृथ्वी, एवढी शक्ती ध्रुव महाराजांमध्ये होती। किती वर्षापासून? 5 वर्षापासून भक्ती करावी। जर आपल्या मुलांना जर आपण संस्कार नाही दिले भक्तीचे ते पुढे जाऊन अंतसमयी त्यांना नारायण कोण आहे हेच कळणार नाही, पांडुरंग कोण आहे हेच कळणार नाही। संतांनी पण आपल्याला हेच सांगितलं, अंतसमयी भगवंताचं स्मरण याच्यासाठी आपल्याला सराव महत्त्वाचा आहे, म्हणून सराव करणं गरजेचं आहे। आणि एक मुखानं त्यांचं नाव घेऊ शकत नाही, आपल्याला भरपूर मुख लागतील। आपल्यासारख्या मनुष्याला तर अनंत सहस्र कोट्यवधी मुख लागतील, त्यावेळेस भगवंताची स्तुती करू। एका मुखाने एका तोंडाने आपण स्तुती करू शकत नाही। हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? उगाच विनाकारण पुण्याची गणना का करत बसायचं आणि पापाची चिंता का करी? मग पापाची चिंता पण करायची नाही, पुण्याची गणना नाही करायचं, नुसतं काय करायचं हरी हरी तोंडाने मुखाने म्हणत राहायचं। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे आयुष्य जे आपलं खूप थोडं आहे, तुम्हाला सत्ययुगातलं जरी आयुष्य दिलं तरी सुद्धा ते कमी पडणार आहे। इथं बोनस आपल्याला काय दिलाय भगवंतानी? आयुष्य कमी दिलंय पण तपश्चर्या कमी केली, तपश्चर्या सुद्धा कमी केली आहे आणि आयुष्य पण कमी दिलंय। मग थोड्या अवधीमध्ये भगवंताचं फक्त नाम घ्यायचंय, ना आपल्याला कुठे जंगलात जायचंय, ना कुठली तपश्चर्या जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण। म्हणतात ना तुकाराम महाराज, भगवंत स्वतः घरी येतात तुमच्या कलियुगामध्ये, तुम्हाला जायची काही गरज नाही, वनांतरे जायची काही आवश्यकता नाही आहे, भगवंत स्वतः घरी येतात। म्हणून जेवढं काय तुमचं आयुष्य उरले तेवढ्या आयुष्यामध्ये विठ्ठल विठ्ठल करत राहा। विठ्ठल विठ्ठल केल्याने बऱ्याचशा गोष्टी समजून येतात। प्रत्येक मनुष्याला ज्या क्षणी भक्ती कळते त्या क्षणापासून त्यांनी एक सुद्धा अवधी एक सुद्धा मिनिट न सोडता भगवंताची भक्ती करत राहिलं पाहिजे। काही काही मनुष्याला वयाच्या शेवटच्या 5 वर्ष राहिलेत त्याचे शेवटचे आणि त्या क्षणी भगवंताची आठवण होते, चांगली गोष्ट आहे। आठवण कधी होईल सांगता येत नाही। जर तुमचा अनंत जन्माचं पुण्य असेल तर तुम्हाला हरिभक्ती प्राप्त होते, असं नाही किंवा तुम्ही एका ह्याच्यामध्येच हरिभक्ती प्राप्त कराय। पहिलं दुर्लभम मानुषम जन्म, काय मनुष्य जन्म हा कसा आहे? दुर्लभ आहे आणि तो दुर्लभ मनुष्य आपण दारू पिऊन मांस भक्षण करून एन्जॉय करून असा जर वाया घालवला तर आपला कोट्याचा फेरा पडतो आपल्याला परत। किती? एक जन्म वाया घालवला तर अनेक कोट्यावधी जन्म परत घ्यावे लागतात आणि 84 लक्ष एवढी फिरावी लागते। एवढी फिरण्यापेक्षा मनुष्य जन्म दिलाय हरी हरी म्हटलं तर मुक्त होईल। मनुष्य जन्म हा आपल्याला सुख भोगण्यासाठी दिलेला नाही आहे। मनुष्य असा प्राणी आहे त्याला तोंडाने बोलता येतं, हाताने कृती करता येते, बुद्धी दिली आहे। एकमेव जन्म का दिला मनुष्याचा? तो ह्यासाठी दिला आहे। म्हणून कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला प्राप्त करता येत नाही भगवंताची धाम। म्हणून हा जन्म कसा आहे? दुर्लभ आहे। आणि तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्य पण थोडं आहे, म्हणून जेवढे क्षण मिळेल तेवढे विठ्ठल विठ्ठल, उठता बसता विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे, खाताना ठसका लागला विठ्ठला, पाणी पिताना विठ्ठला, दुसरं काय करायचं? एक शब्द आहे फक्त तो म्हणत राहायचं। काय क्षणी पाणी पोटात तर जात हृदयात गेलं तर आणि त्या क्षणी आपल्या तोंडातून विठ्ठल नाव आलं तर आपला जन्माचा फेरा चुकून जाईल ना, जन्माचा फेराच लागणार आहे आपल्या 84 लक्षाचा। तर काय करायचं आहे? भगवंताचं नाम घ्यायचं आहे। आपल्याला संतांनी सतत सांगत गेले पण आपण आपल्याच मनाचं करत गेलो, संतांनी सांगायचं आहे का आपण करायचं आहे? आपण संतांचं आचरण सुद्धा करत नाही। म्हणून सांगतात की कुठलंही शास्त्र वाचलं किंवा कुठल्याही वेदाचं पठण केलं तुम्हाला सगळं भिन्न भेटेल, काय भेटेल? वेगवेगळं भेटेल तुम्हाला। तुम्ही जर ज्ञान घ्यायला चालू केलं तुम्हाला म्हणायचं मला ज्ञानी बनायचं आहे, अज्ञानी बनायच्या वेळेस तुम्ही जर शास्त्राचं अध्ययन केलं
तुम्हाला प्रत्येक शास्त्र काही ना काहीतरी वेगळं सांगेल, एक सारखं शास्त्र नाही. तर्को प्रतिष्ठा श्रुतियो विभिन्ना, श्रुती कशी भिन्न भिन्न आहे, श्रुती म्हणजे वेद, वेद कसे भिन्न आहेत, हा वेद वेगळा सांगतो तो दुसरा वेग वेगळा सांगतो, चारही वेद एकमेकाशी जुळत नाही, चारही वेद एकमेकाशी विरुद्ध आहे. मुनी नैको मुनी असं मत प्रमाण, अनेक ऋषींची मत वेगवेगळी आहेत, प्रत्येकाचं मत एक नाही आहे. धर्मस्य शास्त्रम निहतम गुहाय, आणि हे धर्मशास्त्र कसं गूढ आहे आणि ते आपल्यासारख्या बुद्धीला समजणार नाही. आपली बुद्धी कशी जड बुद्धी आहे, आपली बुद्धी जड आहे आणि त्या जड बुद्धीवर परिणाम होत नाही. म्हणून धर्मशास्त्र समजायला खूप कठीण आहेत. म्हणून काय सांगितलंय, महाजन येन गथा असं पंता, मार्ग दावनिया गेले दयानिधी संत. म्हणून संतांनी जे सांगितलंय त्याचं आचरण करा, संतांनी परमात्मा सांगितलंय त्याच परमात्म्याचं आचरण करा. संतांचं मत कधीच भिन्न नसतं, कुठल्याच संतचं मत भिन्न नाही आहे. तुम्ही जर अभंग घेतले किंवा कुठलेही प्रकारचे संतांकडे जा, त्यांचा विचार एकच, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, प्रत्येकाने हेच सांगितले. असं आहे का एखाद्याने मुक्त्याची चार नावं सांगितलेत आणि एखाद्याने 10 मुक्त्या सांगितल्या, प्रत्येकाने तेच सांगितले. संतांमध्ये कुठलीही भिन्नता नाही आहे. म्हणून महाभारतामधला हा प्रसंग आहे जो त्यांना ऋषीमुनी युधिष्ठिराला सांगतात की सगळ्यात आचरण करण्याजोगं कोणतं आहे, ते महाजन जे संत आहेत त्यांचं जे मार्ग दाखवलेत त्यांनीच तुम्ही काय करा, आचरण करा. तर प्रत्येकाचं कुठल्याही ऋषीमुनीच्या नादी लागू नका, ना कुठल्या शास्त्रवेदाच्या नादी लागू ना, सरळ गाथा घ्या, गाथेमधून अध्ययन करा. संतांनी दिलेले जे चरित्र आहे, संतांनी दिलेले जे साहित्य आहे, त्या साहित्यांचाच अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता भासणार नाही. ज्ञान घ्यायचं आहे तर संत साहित्याचं ज्ञान घ्या, त्या संत साहित्यामधून कधीसुद्धा तुम्हाला फसवलं जाणार नाही. मार्ग दावनीय गेले दयानिधी संत.